मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सातारा जिल्हा लिंगायत तेली समाज संस्थेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्यात समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने आले होते, तर व्यासपीठावर पुणे, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, माळशिरस, बार्शी, उस्मानाबाद, अकलूज, वैराग, पंढरपूर इत्यादी ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ सर यांनी या मेळाव्याची सामाजिक गरज विशद केली। प्रास्ताविकात डॉक्टर सुधाकर बेंद्रे यांनी वधूवर पालक परिचय मेळावा का भरवला जातो, त्यामागील कार्यकर्त्यांची कष्ट किती असतात हे सांगितले। मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्रदादा गुदगे यांनी लिंगायत बांधवांचे सामाजिक योगदान विशद केले। समाज बांधवांनी समाज उन्नतीसाठी पुढे यावे, आपले या कार्यास सर्वतोपरी सहकार्य पाठबळ राहील अशी ग्वाही दिली आहे। सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभूते बाप्पू यांनी संघटित व्हा आणि राज्य देशपातळीवर नेतृत्व करणारी पिढी घडवा असा मोलाचा संदेश दिला। संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र लोखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि संस्थेच्या कार्यकारिणीचं कौतुक केलं। उपाध्यक्ष संदीप मुंडेकर यांनी आभार मानले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष दिलीप नागमल, हरिभाऊ देशमाने, शंकर देशमाने गुरुजी, लोखंडे गुरुजी, बाळासाहेब देशमाने, अरुण देशमाने, श्रीकांत मेडके, सुनील भागवत, दशवंत श्रीनिवास कांबळे, जितेंद्र देशमाने, शिवलिंग तळवी, युवराज बेंद्रे, रवींद्र मुंडेकर, सतीश बेडके, दत्ता तारळेकर आदींनी विशेष प्रयत्न केले। सूत्रसंचालन सौ अर्चना रवींद्र मुंडेकर यांनी केले। दरम्यान या मेळाव्यात ग्रामीण भागात राहून BHMSचे वैद्यकीय शिक्षण गुणवत्ता पूर्ण करणाऱ्या खटाव तालुक्यातील कलेढोण येथील सुकन्या कुमारी गौरी राजेंद्र लोखंडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अतुल अडसुळे, कराड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।